अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्याला लागून असलेल्या राखीव वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणी साठा रणरणत्या उन्हामुळे आता आटला आहे। त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने जंगलातील वन्य प्राण्यांचा मोर्चा आता गाव शहराकडे वळू लागला आहे। या वन्य प्राण्यांची तृष्णा शमविण्यासाठी भूतदया असणारे नागरिक आपल्या अंगणात या वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी देत आहे, तर काही नागरिक आपल्या घराच्या गच्चीवरून बादलीत पाणी देऊन या वन्य प्राण्यांची तृष्णा भागवताना दिसत आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जीबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।